हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण अगदी सोप्या मकर संक्रांत स्पेशल महाराष्ट्रीयन पद्धतीने तिळाच्या वड्या ह्याची रेसिपी बघणार आहोत. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका व नवीन व्हिडिओजबाबत नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. जानेवारी महिना आला की नव्या वर्षाचे सण सुरू होतात. मकर संक्रांत हा महाराष्ट्रातील महिलांचा आवडता सण आहे. ह्या सणाला महाराष्ट्रात खूप महत्त्व आहे. संक्रांतीच्या दिवशी महिला आपल्या सुखी संसारासाठी पूजा करतात व संध्याकाळी हळदीकुंकू करतात. तेव्हा तिळाचे लाडू किंवा तिळाच्या वड्या बनवण्याची प्रथा आहे. या वड्या खूप छान लागतात. तिळाच्या वड्या बनवताना थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवल्या आहेत. तिळाच्या वड्या बनवताना तीळ, शेंगदाणा, कूट, सुके खोबरे, गुळाऐवजी साखर वापरली आहे. साखर वापरल्यामुळे वड्या तोंडामध्ये टाकल्यानंतर लगेच विरघळतात. अशा प्रकारच्या तिळवड्या बनवायला अगदी सोप्या आहेत, तसेच दिसायला पण आकर्षक दिसतात. तिळाच्या वड्या बनवण्यासाठी वेळ 60 मिनिटे, वाढणी 40, मध्यम वड्या बनतात. साहित्य: 1 कप पांढरे तीळ, 1/4 कप शेंगदाणा कूट, 1/2 कप साखर प्लस 1 टेबलस्पून साखर जास्त घ्या, 1 टेबलस्पून सुके खोबरे किसून, 1 टीस्पून वेलची पावडर, 1/2 चमचा साजूक तूप. आता आपण कृती बघणार आहोत. कढई गरम करून घ्या, त्यामध्ये तीळ घालून मंद विस्तवावरती भाजून घ्या. त्यानंतर शेंगदाणे भाजून सोलून घ्या. तीळ व शेंगदाणे मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. सुके खोबरे किसून घ्या. एका स्टीलच्या प्लेटला साजूक तूप लावून घ्या. कढईमध्ये साखर व 2 टेबलस्पून पाणी घालून मंद विस्तवावरती 2 तारी म्हणजेच थोडासा चिकट पाक बनवून घ्या. साखरेचा पाक बनवून झाला की त्यामध्ये तिळाची पावडर, शेंगदाणा कूट, वेलची पावडर घालून चांगले मिक्स करून घ्या. मिक्स करून झाल्यावर मिश्रण तूप लावलेल्या स्टीलच्या प्लेटमध्ये ओतून वरतून किसलेले खोबरे घालून एकसारखे प्लेटमध्ये थापून घ्या. थंड झाल्यावर शंकरपाळीसारख्या वड्या काढाव्यात. ह्या वड्या छान लागतात, कडक होत नाहीत. तुम्हाला एक टीप सांगावीशी वाटते. साखरेचा पाक तयार झाल्यानंतर त्या पाकामध्ये जेवढी बसेल तेवढी तिळाची पावडर आणि शेंगदाणा कूट घालावा. एकदम सर्व पावडर घालू नये, जसं जेवढं त्या पाकामध्ये बसेल तेवढीच पावडर घालावी. फ्रेंड्स, जर आपल्याला आमचे चॅनल म्हणजेच रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्यापुढे सुद्धा आपण अशाच छान छान रेसिपीज बघूया. धन्यवाद.